आज एमएससी बँकेनं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्तृत्ववान चेअरमन अभिजिताबा पाटील साहेब व सर्व संचालक मंडळ यांच्यावरती जी सूडबुद्धीनं कारवाई केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही सर्व शेतकरी सभासद या ठिकाणी कारखान्यावरती आज जमा झालो आहोत. या कारखान्याचे संस्थापक कैलासवासी औदुंबरांना पाटील यांचा निर्मळ असा वारसा असणारी ही संस्था आणि या संस्थेवरती सूडबुद्धीने कारवाई होती. सूडबुद्धीनं म्हणण्यामागचं कारण एवढं आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये चुकीच्या पद्धतीनं जी कर्ज एमएससी बँकेने संस्थेला दिली या संस्थेचं जे काय पूर्वीचं जे कोण कर्तेकर्वेते होते त्यांच्याशी संगनमत करून वारे माफ कर्ज कारखाना बंद असताना देखील दिले गेला आणि ही संस्था अडचणीत आणण्याचं काम ज्या बँकेनं आणि इथल्या जुन्या प्रशासनानं केलं आज त्यांनीच परत एकदा कुटील कारस्थान करून ही संस्था इतक्या चांगल्या पद्धतीनं चाललेली असताना देखील की या सभासदांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम काही मंडळींनी केलेलं आहे आणि एमएससी बँकेनं त्यांच्या हातचं बाहुलं भरून आज सरकार असेल त्याच्या पाठीशी कोणी असेल परंतु राज्यामधील सर्व परिस्थिती माहीत असताना इतर कारखाने बाजूला मोकळे सोडून केवळ विठ्ठल आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती जी कारवाई केलेली आहे त्याचा निषेध या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि जी 420 कारवाई या संचालक म्हणून झाली मला असं अधिकचं म्हणायचं आहे की या एमएससी बँकेचा आणि कारखान्याचा व्यवहार जर व्यवस्थित तपासला गेला तर या एमएससी बँकेचे प्रशासक असतील तिथले अधिकारी यांच्यावरतीच खऱ्या अर्थाने 420 गुन्हा येणाऱ्या काळात दाखल करावा लागेल असं मला या निमित्तानं मानस वाटतं. राजकीय वैमनस्यातून हा गुन्हा दाखल झाला असं वाटतं? निश्चितच, कारण आज एमएससी बँक ही शिखर बँक आहे. राज्यातील सर्वच सहकारी असतील खासगी असतील कारखान्यांना कर्ज देण्याचं काम करते. आज या विठ्ठल कारखान्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एवढं मोठं कर्ज या कारखान्यावरती असताना गेल्या 3-4 वर्षामध्ये साधी नोटीस देखील या कारखान्याला त्यांनी बजावली नाही. कारखाना बंद असलेल्या वर्षी देखील 100-100 कोटीची कर्ज दिली 19-20 साली आणि कारखाना चालू देखील केला नाही त्या प्रशासनानं. त्यांना विचारणा झाली नाही, साधी नोटीस नाही. आणि आज कारखाना इतक्या चांगल्या पद्धतीनं चालू असताना मागच्या वर्षी 30 कोटी 9 लाख रुपयाची साखर विक्री करून ते एमएससी बँकेला भरलेले असताना तुम्ही कारवाई करताय याचा तर निश्चितच यामागे राजकीय हेतून प्रेरित होऊनच ही कारवाई असं आमचं स्पष्ट आणि ठाम मत आहे. विठ्ठल कारखान्यावर एक गंभीर आरोप केला जातो. मागील काही दिवसापूर्वीच भगीरथ बालके यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की विठ्ठल कारखान्याचे 5 ते 7 कामगार हे गायब आहेत, सांगोल्याच्या कारखान्यात त्यांना डांबून ठेवले असा आरोप त्यांनी केला होता. त्या बाबतीत खरं तर इथलं स्थानिक प्रशासनच जास्त चांगल्या पद्धतीनं खुलासा देऊ शकेल, कारण तू जे काही वेग आरोप करतायत आज त्यांनी आरोप केला आज लोकशाही आहे, आज डांबून ठेवायला इथं मोगलाईचा काळ राहिलेला नाही आहे. आणि का डांबून ठेवलं गेलं म्हणजे डांबलो तुम्ही जे म्हणताय इतके दिवस ही गोष्ट लपून राहू शकत नाही, त्यामुळे दादांत आरोप कुणीही करू नयेत. जर आज विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जसं भगीरथ बालके आबासाहेबांच्या विरोधात लढले होते त्याच पद्धतीनं आम्ही देखील त्यांच्या विरोधात लढलो, परंतु ज्या वेळेस ही संस्था चांगल्या पद्धतीनं ते चालवतायत असा विश्वास आम्हाला निर्माण झाला त्यावेळेस आम्ही त्यांना साथ देण्याचं ठरवलं आणि भविष्यात देखील चांगल्या पद्धतीचं काम करत असतील तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असू आणि ज्या ठिकाणी आम्हाला वाटेल की या संस्थेची इतरा बाधा येतील त्या ठिकाणी आम्ही देखील सर्वप्रथम विरोधात राहू. परंतु विनाकारण साप म्हणून भुई बडवणं ही काय जी धंदा कोण करत असेल तर त्याने ती लवकरच बंद करा. आता मागील 10 ते 15 वर्ष हे बालकेंकडे कारखाना होता, 20 वर्ष पासून कारखाना बालकेंकडे होता. मग आता तुम्ही नवीन प्रशासनाला आहात, त्यानंतर तुम्ही त्यावर कारवाई करणार आहात, हा देखील प्रश्न प्रशासन मी आत्ता मागणी केली नाही एक सभासद म्हणून मला वाटतं कारखान्याचे संचालक चेअरमन मंडळ यांनी काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा निर्णय त्यांचा अधिकार आहे, परंतु एक सभासद या नात्याने मला असं वाटतं की गेल्या 20 वर्षांमध्ये की बाबा आपण जसं कारखान्याचं संपूर्णपणे ऑडिट करून ज्या कोणी ह्या कारखान्याला ह्या सभासदांना तोट्यात घालण्याचं काम गेल्या 20 वर्षात असेल ना तर कारखान्याच्या उभारणीपासून असू द्या केलं असेल त्या सर्वांचा लेखाजोखा मांडावा, सभासदासमोर मांडावा, त्यांच्यावरती कारवाई करावी. नव्हे त्याच्या पुढे जाऊन त्यांच्याकडं त्यांच्या वारसाकडं देखील ती रक्कम वसूलसुद्धा करून घ्यावी अशी एक सभासद म्हणून माझी भाव. तुम्ही एक सभासद आहात, हा कारखाना भाजपला विकायचा आहे असा देखील आरोप भगीरथ बालके यांनी केलेला आहे की अभित पाटील यांना कारखाना हा खाजगी करून भाजपला लाटायचा. मग मागं 2 वर्ष कारखाना बंद होता त्यावेळेस DRT कोर्टात जाऊन जप्तीची नोटीस जी होती थांबवण्याचं काम आम्ही केलं होतं सुरुवातीला. त्यावेळेस आम्हाला तसं वाटत होतं की बाबा त्यांनी त्यावेळेस खरं तर त्यांचं ते डाव होता की कारखाना करून काहीतरी घशात घालायचा आणि आज सभासद शून्य आहेत असं कुणी ठरवून हा कारखाना कोणा घशात जाणार नाही, कोणाची वैयक्तिक मालकी नाही आणि इतक्या चांगल्या पद्धतीने संस्था चालवली असताना अशा पद्धतीनं आरोप करून राळ उडवायची आणि चांगलं जे एखादा कर्तृत्ववान माणूस काम करतोय
वाटतं तो कुठेतरी पोटशूळ उठल्यासारखं मला यातून दिसते. विठ्ठल कारखान्यालाच फक्त टार्गेट केलं जाते, बाकीचे सोलापूर जिल्ह्यात आणखीन कारखाने आहेत. पंढरपूर तालुक्यात देखील शिरोमणी आहे, पुन्हा अजून सीताराम. शिरोमणी खरं तर या विषयामध्ये ते मिक्स घ्यायच नव्हतं मला, परंतु सहकार शिरोमणी कारखान्याला यावर्षी शासनानं स्पेशल थक हमी देऊन 146 कोटी रुपये दिले. मागच्या 2 वर्षापूर्वी 18 कोटी रुपये दिले आणि 170 कोटी रुपये मिळून सुद्धा आमचा गडी अजून 1.5 लाख वर्ल्ड आहे तयार. आणि या विठ्ठल सहकारीला 1 रुपयाचं कर्ज न देता स्वतः संचालक मंडळाने आबासाहेबांनी स्वतःच्या प्रॉपर्टीवरती कर्ज काढून शेतकऱ्यांची 30 कोटीची देणी, कामगारांची जुनी देणी, ट्रॅक्टर तोडणी वाहतूकदारांची देणी दिली आणि 7.5 लाख टन मागच्या वर्षी गाळप केलं. आज या जिल्ह्यामध्ये सर्वात उच्चांकी दर देण्याचं काम आणि कोंडी फोडण्याचं काम केलं. असं असताना जर त्यांच्यावर कारवाई होत असेल तर ते काय जुनं जे मन आहे की तशा पद्धतीनं हा कारभार चाललोय की बाबा 100% ठरवून चाललेला कार्यक्रम विठ्ठल बरोबर शिरोमणीला न्याय देण्याचा प्रयत्न. आता शिरोमणीच्या न्यायाचा लढाई तर कायमस्वरूपी चालूच राहणार, कारण जोपर्यंत तिथला अन्याय थांबत नाही तो कोणत्याही संस्थेतला असो, जिथं आम्ही सभासद आहोत. आम्ही काय सर्व काय महाराष्ट्रात ठेका घेतलेला नाही, जिल्ह्यात घेतलेला नाही. जिथं वैयक्तिक मी सभासद आहे त्या ठिकाणी जर काय चुकीचं चाललेलं असेल तर त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम आम्ही निश्चितपणे. दादा, आता आपण सांगितलं सहकार शिरोमणीची 170 कोटीचं शासनाने मंजूर केलेलं आहे, त्याच्या शेजारी असलेलं विठ्ठल जरी दिलं नाही आहे, तिथं कुठेतरी राजकीय शिव होतं असं वाटतंय का? निश्चितपणे, कारण आज खरं तर जी माणूस जी पहिलवान कुस्ती खेळायच्या मापाचा आहे त्याला खरी खोबरं घातलं पाहिजे, त्याला तयार केलं पाहिजे, त्याला दूध दिलं पाहिजे. जी गडी दूध पिऊन कोणाकुठं जाऊन झोपणारच आहे अशा गड्याला तुम्ही खरी खोबरं पहिलवान. आता असं झालं आहे आमच्या गड्याला की ती कुठं ठेवून कुठून काय हा आलेलातलं काय हात मारायला सोडलेलं ना. आता असं ताजातवानं अगदी कामकाज चालू आहे आणि दुर्दैव आहे, सभासदांनी लक्षात ठेवायचं आहे. आज 1.5 लाख 1.5 लाख मतदार आहे आपल्या या विठ्ठल परिवारामध्ये आणि जी लोक आपल्या कारखान्याकडे असं खूप बुद्धीनं बघणार आहेत त्या सर्वांचा लेखाजोखा उद्याच्या निवडणुकामध्ये घेण्याचं काम हा विठ्ठल परिवार निश्चित करेल.